नमस्कार. तुम्हाला औषधाशिवाय जर निरोगी जीवन जगायचं असेल तर आदर्श दिनचर्या कशी असावी याविषयी आपण सविस्तर या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावे, पहाटे 4:30 वाजता. 4:30 वाजता उठल्यानंतर उठल्याबरोबर अंतरुणातच तुम्ही आळस द्यायचं आहे, शरीर व मन केत आणायचे आहे. आणि उठल्याबरोबर तुम्ही ज्या देवाचं तुम्ही भक्त असाल त्या देवाचं तुम्ही नामस्मरण करायचं आहे, ध्यान करायचं आहे. शौचात जाण्याअगोदर तोंड न धुता एक तांब्याच्या भांड्यातील अथवा कोमट पाणी प्यावे. पाणी नेहमी खाली बसूनच एक एक घोट प्यायचं आहे. चहासारखं हळूहळू ते पाणी प्यायचं आहे. पाणी प्यायल्यानंतर शौचात जावे. शौचात जाऊन आल्यावर पाणी पिऊ नये. दंतमंजन करावे व तोंड स्वच्छ धुवावे. दंतमंजन कडू व तुरट असावे, गोड अजिबात नको. पंचगव्यापासून बनवलेले सर्वात चांगले असते. साध्या पाण्याने आंघोळ करावी. डोळ्यावर पाणी शिंपडावे. आंघोळ करताना मुलतानी माती, डाळीचे पीठ, पंचगव्यापासून बनवलेले साबण, सिक्के काही रिटा असे पदार्थ वापरावे. आंघोळ झाल्यावर कॉटनच्या कापड्याने प्रथम डोके पुसावे, नंतर शरीर पुसावे. एकदम कोरड्या कापडाने शरीर पुसू नये. आठवड्यातून एकदा तरी तिळाच्या तेलाने संपूर्ण शरीराला मालिश करावे. आंघोळीच्या अगोदर डोक्याला म्हणजेच केसांना शुद्ध खोबरेल तेल लावावे. देवपूजा, आध्यात्मिक चिंतन, वाचन करावे. किमान अर्धा तास नियमितपणे योग्य व्यायाम करावा. योग, प्राणायाम, सूर्यनमस्कार. व्यायाम केल्यानंतर 20 मिनिटांनी काढा प्यायचा. आता हा काढा कोणता? सुंठ, गूळ, पेरूची 4 पाने, तुळशीची 4 पाने, 1 कप पाणी उकळून त्याचा काढा बनवून तो प्यायचा आहे. व्यायामाच्या आणि जेवणाच्या मध्ये कमीत कमी 30 मिनिटांचा कालावधी असावा. अंगावर परिधान करावयाची सर्व वस्त्रे कॉटनची अथवा खादीची असावीत. सकाळी नाश्ता करू नये. सूर्योदयानंतर 2.5 तासापर्यंत पोट भरून भोजन करावे. 9 वाजेच्या दरम्यान जेवण नेहमी शुद्ध शाकाहारी, पौष्टिक, सात्विक व नैसर्गिक पदार्थांपासून बनवलेलेच असावे. जेवताना मन शांत ठेवावे. प्रत्येक घास मोजून 32 वेळा चावून खायचा आहे. जेवणानंतर लगेच लघवीला जावे. जेवणानंतर लगेच पाणी न पिता 1.5 तासांनी पाणी प्यायचं आहे. कष्टकऱ्यांनी शेतकऱ्यांनी दिवसातून 3 वेळा जेवण करावे. सकाळच्या भोजनात फळ असावे. जेवणानंतर ताक प्यावे. भोजनात दही, ताक, तूप, लोणी, फळे, पालेभाज्या, भाकरी, लोणचे, गुळ असावा. जेवण नेहमी ताजे व गरम असावे. जेवणानंतर आंघोळ करू नये. शारीरिक श्रम नसणाऱ्यांनी 2 वेळात जेवण करावे. सकाळी 10:00 आणि संध्याकाळी 7:00. दुपारी डाव्या कुशीवर 20 मिनिटे झोपावे. वाम कुक्षी फक्त कष्टकऱ्यांसाठी आवश्यक आहे. 2 जेवणाच्या मध्ये कमीत कमी 4 तास व जास्तीत जास्त 9 तासांचे अंतर असावे. पुरुषांनी शक्यतो शरीरश्रमाची कामे करावीत. स्त्रियांनी सर्व कामे खाली बसूनच करावीत. स्वयंपाक करणे, कपडे धुणे, खलबत्याचा वापर करणे. स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात पूर्ण विश्रांती घ्यावी, बेड रेस्ट. स्त्रियांनी शक्य असल्यास जातीवर दळण दळावे, रोज 20 मिनिटे. संध्याकाळचे जेवण सूर्यास्त अगोदर 45 मिनिटे करावे. संध्याकाळच्या जेवणानंतर 1000 पावले तुम्ही चालायचे आहेत. रात्री 10 वाजता झोपावे. झोपताना ईश्वराचे ध्यान करावे. 2 वेळच्या पाणी पिण्यामध्ये 2 तासांचे अंतर असावे. पावसाळ्यात पाणी कमी प्यावे. दिवसभर मन प्रसन्न ठेवावे. साखर, मैदा, आयोडीनयुक्त मीठ, जर्सीचे दूध, साबुदाणा, सोयाबीन, रिफाईंड तेल, चहा, कॉफी, मांसाहार, ॲल्युमिनियमची भांडी, जर्मलची म्हणजेच कुकर, फ्रीज या वस्तूंचा वापर टाळायचा आहे. विरुद्ध आहार करायचा नाही. स्वयंपाकघरात मातीची, लोखंडाची, काश्याची, तांब्याची, पितळेची भांडी वापरावी. कोणतेही व्यसन करू नये. दिवसातून किमान अर्धा तास समाजासाठी, देशासाठी वेळ द्यावा. आणि या ठिकाणी हे जे उपाय सांगितलेले आहेत, ही जी दिनचर्या सांगितलेली आहे, ही दिनचर्या तुमचे जे आप्तेष्ट असतील, नातेवाईक असतील, मित्र असतील, जवळचे असतील, कुणी असतील, गुरु असतील, कुणीही असतील, त्यांना तुम्ही शेअर करायची आहे. तुम्हाला ही जर आदर्श दिनचर्या जर आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, तसेच आमचा चॅनल मात्र सबस्क्राईब करा. नवीन विषयासह आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, नमस्कार.